नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चैनल वर तुमचे सर्वांचे पुनः एकदा स्वागत है। राज्य सहकारी कर्मचाऱ्यांसाठी आता जी सर्वात मोठी बातमी आहे, कोरोनामुळे राज्य सरकारला मोठे निर्णय धाडसी निर्णय घ्यावे लागले आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत धक्कादायक निर्णय आले आहेत। कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, ही नुकतीच आलेली मोठी बातमी आहे। बातमी आपण पूर्ण पाहणार आहोत, पण तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल खाली दिलेल्या रेड बटनावर क्लिक करून आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा। कोरोनाच्या या जगभर पसरलेल्या महाभयंकर संसर्गजन्य रोगामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत। ज्या देशाने लॉकडाऊन केलेले आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे। भारताची व राज्याची अवस्था कमी अधिक प्रमाणात अशीच आहे। कुठून खर्च कमी केला जाईल व कुठून उत्पन्न मिळवता येईल याचा विचार राज्य सरकार करत आहे। याच दरम्यान ठरवून दिलेल्या दिवशी उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण आठवड्याचे वेतन कपात करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत, तर उपस्थित राहिलेल्या कालावधीतच वेतन मिळेल असेही वित्त विभागाने स्पष्ट केले आहे। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदललेल्या आहेत। कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सहकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून दिले आहेत। या ठरवून दिलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास पगारात कपात केली जाणार आहे। सध्या राज्याची तिजोरी रिकामी झालेली आहे। तब्बल 17 लाख शासकीय अधिकारी व कर्मचारी तर 9 लाखापेक्षा अधिक सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनचा भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे, त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतलेला असावा।